आज लेडी स्पेशलची सुरुवात एका सोहळ्यानं. हा सोहळा होता मुलीच्या जन्माचा. अख्ख्या बारामतीमध्ये याच सोहळ्याची चर्चा होती. बारामतीतला हा आगळा वेगळा आनंद सोहळा. बारामतीत केबलचा व्यवसाय करणाऱ्या अमोल दोषी यांच्या घरात कन्यारत्न जन्माला आलं आणि कुटुंबात आनंदी आनंद झाला. दोषी कुटुंबियांनी या कन्यारत्नाचा जन्म दणक्यात साजरा केला. नवजात कन्येसह तिच्या मातेची रुग्णालयापासून घरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढून स्त्री जन्माचं स्वागत केलं. बारामती शहरातल्या अशोकनगर पासून मुख्य बाजारपेठेतनं ही मिरवणूक काढण्यात आली. काही लोकांचे समाजात अशी हे आहे की लोकांना मुली म्हणजे नकोशी वाटते. मुली असली तर काही काही लोक असे गर्भपात करतात. तर मी थोड्या वेगळ्या पद्धतीनं मुलीचं स्वागत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हॉस्पिटलमधून ते घरापर्यंत संगीतमय वातावरणात आणलेलं आहे आणि त्यामुळे माझ्या घरात खूप खूप असे आनंद वातावरण झालेलं आहे. मुलगी झाली तर नाराज वगैरे होतात लोक, पण एका दृष्टीने मी मुलगी आहे आणि आज मुलगी जन्माला आली म्हणून माझ्या दादाने इतकं छान स्वागत केलं आणि घरात कोणालाच दुःख झालं नाही की मुलगी झाली म्हणून. खूप उलट खूप आनंद झाला, त्याबद्दल खूप छान वाटतंय. समाजामध्ये एक यामधून एक संदेश देण्याचा तो प्रयत्न करत आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ. आज खरंच समाजामध्ये महिलांचं होणारं असणारं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. मुलं मुलींमध्ये प्रमाण जे 1000 मुलांमागे 938 मुलं होते ते एकदम 800 खाली गेलेलं काही काही राज्यामध्येच. महाराष्ट्रातही ते प्रमाण कमी आहे, परंतु आपल्या समाजातील जागरूकता आणि बेटींबद्दल असणारं महत्व समाजाला आता पटत आहे. मुलगी जन्माला आली म्हणून छळ झाल्याच्या, अनेकांना पतीनं घटस्फोट दिल्याच्या घटना दुर्दैवानं आजही घडत आहेत. अशा परिस्थितीत दोषी कुटुंबियांनी एक वेगळा पायंडा पाडलाय. या मिरवणुकीतून बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेशही देण्यात आला. जावेद मुलाणी, झी मीडिया, बारामती.